मेजेतील आशा होमिओपॅथी व अजिंक्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड येथे मतिमंद व गतिमंद मुलांसाठी येथे मेळावा संपन्न झाला, ज्यामध्ये सर्वांना पूर्णपणे मोफत उपचार देण्यात आले. त्याप्रसंगी डॉक्टर बी एस भोसले बोलत होते. यावेळी बोलताना डॉक्टर भोसले म्हणाले की या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे. होमिओपॅथीने उपचार घेतल्याने या मुलांवर खूप चांगल्या प्रकारे फरक पडू शकतो, पण नियमित औषधे घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ही जबाबदारी डॉक्टरांबरोबरच पालकांचीही तितकीच आहे. अजिंक्य फाउंडेशनचे संस्थापक श्री अशोक गौंडाजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर अजिंक्य फाउंडेशनच्या विश्वस्त सौ शैलजा गौंडाजी मॅडम डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाल्या की गेली 18 वर्षे सतत डॉक्टर व त्यांची टीम हे कार्य करत आहे. आता याचा आतापर्यंत 1000 रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यापैकी बऱ्याच मुलींची आता लग्ने झाली आहेत, तर कित्येक मुले त्यांची नियमित जीवन जगत आहेत. शिबिरात 400 अधिक रुग्णांनी उपचार घेतला. तसेच दर महिन्याला असे मोफत शिबिर घेण्यात येते व पुढील शिबिर सप्टेंबर महिन्यात असून त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले. शिबिराला डॉक्टर शैली शर्मा भोसले, डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर लक्ष्मण पाटील, डॉक्टर रवी कुंभार, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर पुष्पलता कृष्णाळे, डॉक्टर मंजुषा खोट, डॉक्टर रेखा पाटील, डॉक्टर शर्वरी कुलकर्णी, डॉक्टर ऐश्वर्या अनावरे यांनी सहकार्य केले.